प्रमाणात भारिप बहुजन महासंघातर्फे झोपलेल्या सरकारला जागवण्यासाठी कर्जत मध्ये घंटानाद आंदोलन, राष्ट्रीय नेते बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर तसेच महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार आज दिनांक 3 एप्रिल 2018 रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जत तहसीलदार कार्यालयासमोर घंटा वाजवून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दीपकदादा मोरे, तालुका अध्यक्ष हरिचंद्र यादव, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष गुलाबजी शिंदे आणि भारिप तालुका सरचिटणीस सुनील गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदार साहेब कर्जत यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचे आश्वासन घेतले. आपण तहसीलदारांना 9 मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. त्यापैकी मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे SC NT OBC आरक्षण असेल, TC आरक्षण असेल, मला वाटतं मुलांच्या फीबद्दलच्या असणारं स्कॉलरशिप ज्या असतील, या सगळ्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्या अखत्यारीखालीत कर्जतचे जे 3 प्रश्नाच्या मागण्या आहेत, म्हणजे आपलं तासगाव कॉलेज असेल, रिलायन्स पेट्रोलपंप असेल, शेतकऱ्यांचे रिलायन्स पाईप असेल, ह्याच्यासारखीही माझी जबाबदारी आणि मी त्याच्यावरती तात्काळ असणारं इथल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या लोकांना न्याय देण्याकरता मी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करेन किंवा त्यांच्याशी चर्चा करून इथल्या लोकांना न्याय देईन अशा प्रकारचे तहसीलदारांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. ह्याच्यापुढे पक्षश्रेष्ठी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र कमिटी मनोहर भिडेला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत असणं पक्षाचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा रेटा हा सातत्याने मागणीचा चालूच राहणार आहे, तिथं कुठेही थांबणार नाहीत. SC NT OBC आम्ही सातत्याने मागणी पूर्वीही करत होतो, आजही करतो, उद्याही करणार आहेत. जोपर्यंत शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही जागा आणण्याचा त्याला प्रयत्न करून 100% या शासनाला जर अजिबात जाग येत असेल, त्यांना सत्तेचा माज आला असेल, तर सत्तेवरचे खाली कारणं आणण्याचा सुद्धा आम्ही 2019 असणारा आमचा प्रयत्न 100% करणार आहोत.